अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया त्याच रिलेटेड आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सो यामध्ये आपण बरीच इम्पॉर्टंट माहिती इथे बघणार आहोत. जाहिरातीसंबंधीचा व्हिडिओ इथे डिटेलमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन अर्ज यासाठी भरायचा आहे. सो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याचा लाईव्ह डेमो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला ह्याचासुद्धा दिलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज नवीन आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने इथे सबस्क्राईब करा. संपूर्ण डिटेल माहिती जी आहे आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेली आहे. BMC अंतर्गत GNM नर्सिंग प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जर तुम्ही राहत असाल ठाणे जिल्ह्याअंतर्गत तर त्या अंतर्गत ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा GNM नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही जे आहे अर्ज करू शकता. तर आपण आज महत्त्वाचे जे काही प्रवेश नियम यासाठी अभ्यासक्रम कॉलेज कशा प्रकारे कोणकोणत्या कॉलेजमध्ये जागा आहेत परीक्षा फीज जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत या संबंधी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर या पदांसाठी अर्ज करत असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुमच्याकडून मिस होऊ शकते. आणि जसा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे मित्रांनो तसंच व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणी यापैकी सुद्धा कोणी यावर्षी 12वी पास झालं असेल ते सुद्धा GNM नर्सिंग करता इथे त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ आठवणीने सगळ्यांपर्यंत शेअर करा. तर चला आपण संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये इथे जाणून घेऊया. ऑफिशियल पेज आहे BMCचं. ऑफिशियल वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. संपूर्ण माहिती जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला इथे दिलेली आहे. तर चला आपण जी आता आज इथे प्रवेश नियम जी काही फीज संबंधी माहिती आहे ती इथे आपण इथे बघणार आहोत. सो बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य परिचर्या प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम 3 वर्ष GNM अँड नर्सिंग मिडविफरी नर्सिंग. सो महिला उमेदवारांकरता हा महत्त्वाचा आहे. यासाठी पुरुष कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही, फक्त महिला उमेदवारांकरता ह्या जागा इथे आहेत. सो बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत चालवण्यात येत असलेल्या या परिचर्या प्रशिक्षण शाळेतील सामान्य परिचर्या आणि प्रसूतीशास्त्र 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. GNM न्यू कोर्स आहे, फक्त महिला उमेदवारांकरता. एकूण 350 यासाठी जागा असतात आणि त्या 5 रुग्णालयांमध्ये तुम्हाला जी आहे प्रवेश प्रक्रिया मिळते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा इथे RA स्मारक रुग्णालय परळ, त्याच्यानंतर नायर धर्मा रुग्णालय नायर रोड मुंबई, लोकमान्य टिळक रुग्णालय सायन, कुपर रुग्णालय विलेपार्ले आणि हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवली. अशा 5 रुग्णालयांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया चालते. 350 एकूण जागा आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सो या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आहे. इन्स्ट्रक्शन त्यासाठी काय आहे त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तसंच इथे आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल. वरती आय बटनमध्ये लिंक येईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो डायरेक्ट व्हिडिओ बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता. सो प्रवेश अर्जाचे नमूद केलेले शुल्क तुम्हाला संकेतस्थळावर सादर केलेल्या बँक खात्यामध्ये जमा करणं अनिवार्य आहे. सो इथे ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि पेमेंटसुद्धा करायचं आहे. पेमेंट केलेपर्यंत तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. बऱ्याच वेळांच्या मला कमेंटसुद्धा आलेत की मॅम फॉर्म सबमिट होतो आहे पण पेमेंट होत नाही आहे. सो पुन्हा तुम्ही अर्ज भरू शकता. जोपर्यंत कन्फर्म पेमेंट होत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म जो आहे कन्सिडर केला जाणार नाही. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा फॉर्म भरायचा नाही आहे. तसं जर फॉर्म भरला तर तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. पेमेंट होईपर्यंत तुमचा फॉर्म कन्फर्म पकडला जाणार नाही. सो खुल्या प्रवर्गासाठी 560 प्लस GST अशी 661 फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 374 प्लस GST अशी 441 रुपये तुम्हाला फी आहे. वयोमर्यादा यासाठी आहे 17 वर्ष आणि 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. शैक्षणिक अर्हता बघा इथे काय दिलेली आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्य शालांत उच्च मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक 10वी 11वी प्लस 12वी शालांत प्रमाणपत्रा परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सो हे एक महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांच्या ह्याच्या रिलेटेडसुद्धा कमेंट आलेले आहेत की मॅडम आम्ही 10वीनंतर डायरेक्ट 12वी केलेलं आहे तर तसं चालणार नाही, कारण की 11वीचे मार्क्स 11वीचा रिझल्ट तुम्हाला फॉर्ममध्ये फील करणं कंपल्सरी आहे. स्टार आहे तिथे. 11वीचा रिझल्टसुद्धा अपलोड करायचा आहे आणि 11वी तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केलेली आहे डिटेल्ससुद्धा तुम्हाला भरायचे आहे. त्याच्यामुळे तुमचं 10वी 11वी आणि 12वी असं सलग असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा जर तुमचा काही गॅप असेल इयरमध्ये त्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणं इथे गरजेचं असणार आहे. सो या रिलेटेड तुम्हाला संस्थेमधून PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांचं 40% गुणांनी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे.
सो त्यानंतर इथे दिलेलं आहे, जर वरीलप्रमाणे पात्रता धारण करणारे उमेदवार जर पुरेशा संख्येत उपलब्ध नाही झाले तर दुसऱ्या कोणत्याही शाखेतील जे आहेत इथे माध्यमिक परीक्षा जी आहे 10वी 11वी 12वी दुसऱ्या, कारण की सुरुवातीला प्राधान्य जे आहे विज्ञान शाखेतील उमेदवारांसाठी आहे ज्यांचं सायन्स स्ट्रीममधून 12वी झालेलं आहे, पण जर जागा भरल्या नाही पुरेसे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर आर्ट्स आणि कॉमर्स जे आहे या उमेदवारांना संधी मिळू शकते. सो अशांना जे फॉर्म भरायचे आहेत ते सुद्धा प्रश्न आलेले आहेत की मॅडम आम्ही आर्ट्स आणि कॉमर्समध्ये आहे, तर तिथे एक मार्क्सचा कॉलम येतो ज्याच्यामध्ये पीसीबीचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत, पण ज्यांचा आर्ट्स आणि कॉमर्समधून आहे त्यांना ते मार्क्स भरायची गरज नाही आहे, कारण की तो कॉलम काही कंपल्सरी नाही आहे. ते मार्क्स जरी फिल नाही केले तरी तुमचा फॉर्म सबमिट होईल. तुम्हाला फक्त त्याच्याखाली एका ठिकाणी 10वीचे मार्क्स आणि एका ठिकाणी 10वी किंवा 12वीचं मराठी विषयातले मार्क्स विचारलेले आहे, ते दोन कॉलम भरणं गरजेचं आहे. पी सी बीचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही नाही भरले तरी चालतील, त्याच्यानुसार सुद्धा तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकतो. वरील अर्हता परीक्षा जास्तीत जास्त 3 प्रयत्नात उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराचा प्रवेशासाठी विचार केला जाईल. जे उमेदवार शासनमान्य विद्यापीठातून BSc फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा MSc पदवीतर उत्तीर्ण असतील यांच्या बाबतीत 12वी समतुल्य परीक्षेच्या गुणात 5 गुण इथे वाढवण्यात येतील. उमेदवार जर शालांत परीक्षा किंवा 50 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा, मराठी विषय कंपल्सरी आहे, ते मार्क्स तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. या अभ्यासक्रमासाठी जे ANM ज्यांचं झालेलं आहे त्यांना सुद्धा इथे प्रवेश प्रक्रिया मिळते. सो ANM ज्यांचं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला इथे जे आहे तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकता. 3 वर्षाचा हा कोर्स असल्यामुळे इथे जे आहे कशाप्रकारे आता दिलेली ते बघा. त्याच्यात डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा तुम्हाला अर्जासोबत. ओरिजिनल झेरॉक्स जे आहे ते लागणार आहे. शाळा सोडल्याचा तुमचा दाखवा लागणार आहे. 10वी 11वी 12वी परीक्षेचे गुणपत्रक तसंच उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र. 12वीपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असल्यास त्याबाबतची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका. अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो. त्याच्यानंतर 12वी कितन्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहात त्याबाबत शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. अधिवास दाखला. आरक्षित प्रवर्गातून उमेदवार जर अप्लाय करत असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी इथे तुमची रिसिप्ट चालणार आहे. डोमेसाईल किंवा नॉन क्रिमिलियर याच्यासाठी रिसिप्ट चालणार नाही. यासंबंधीसुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. फक्त कास्ट व्हॅलिडिटीच्या ऐवजी तुम्ही रिसिप्ट अप्लाय करू शकता, पण बाकी दाखले जे आहे तुम्हाला ओरिजिनल इथे सर्टिफिकेटच अपलोड करायचे आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुमचं 10वी 11वी 12वी सलग 3 वर्ष नसेल त्याच्यामध्ये जर काही गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे, आणि मॅरिड असेल तर विवाहाचा दाखला इथे लागणार आहे. विशेष सूचना इथे दिलेल्या आहेत काय काय डॉक्युमेंट. जर तुम्ही अनुसूचित जाती इथे अप्लाय करत असाल तर यामध्ये तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरी, तो सुद्धा प्रश्न मला इथे विचारला होता कोणी की मॅडम सर्टिफिकेट नाही आहे, तर सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला जनरल किंवा ओपन कॅटेगरीमधून हा फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर इथे काउन्सिलिंग होतं. सो काउन्सिलिंगच्या वेळी तुम्हाला जे आहे मूळ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळेस पडताळणी करता सादर करणे आवश्यक असणार आहे. मूळ प्रमाणपत्रे परत करण्यात येतील. मूळ प्रमाणपत्रे, गुणपत्रांची छाननी, जर कोणत्याही त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळली तर तुमचा अर्ज इथे तात्काळ रद्द करण्यात येईल. सो ही बरीच इथे माहिती दिलेली आहे, ती तुम्हाला इथे वाचून घेणं गरजेचं आहे. निवड प्रक्रिया कशाप्रकारे होते बघा इथे. सो हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारला होता की बऱ्याच जणांचे सर्टिफिकेट आता नाही आहे. 24 जून तुमच्याकडे शेवटची तारीख आहे. अजून 10 दिवस आहे. आजची 14 तारीख आहे. तर 24 जूनपर्यंत तुम्ही जे अर्ज आहे ते भरू शकता. पण बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की मॅडम लास्ट उशिरा अर्ज भरले तर प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, चान्सेस कमी जास्त असतात का? तर असं काहीही नाही आहे. तुम्ही अर्ज कधीही भरा 24 तारखेपर्यंत. अर्ज भरण्याच्या सिक्वेन्सवर काहीही नसतं. असं नाही की पहिल्यांदा अर्ज भरला आहे म्हणून त्यांना ॲडमिशन मिळेल. तर तुमची निवड प्रक्रिया जी होते, प्राप्त झालेल्या अर्जातून उमेदवारांची निवड 12वी परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित गुणवत्तेनुसार काटेकोरपणे केली जाईल. सो तुम्ही शेवटच्या दिवशी जरी अर्ज भरलात किंवा पहिल्या दिवशी किंवा आज जरी अर्ज भरला तर तुमची निवड ही तुम्हाला 12वीच्यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत त्याच्या हिशोबात होते. त्यानंतर जर समान मार्क असतील, उमेदवारांचे जर समान गुण असेल तर त्यामधून निवड कशी केली जाईल बघा. सो तुमचे जर समान गुण आहेत, आता एखाद्या उमेदवाराला 12वीचे मार्क्स सेम आहेत, तर पहिल्यांदा प्राधान्य मिळणार आहे त्या उमेदवाराला ज्याचे 12वी परीक्षेतील विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांचे एकत्रित गुण जास्त असतील. तुम्ही फॉर्ममध्ये पण बघू शकता तुमचं PCB इथे मार्क्स दिलेले आहेत. सो पहिल्यांदा प्रेफरन्स त्याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क्स असेल त्यांना मिळेल. ते सुद्धा जर समान असतील दुसऱ्यांदा प्राधान्य मिळणार आहे. सेम तुम्हाला खाली तुम्ही कॉलम बघू शकता. PCB प्लस इंग्लिशचे मार्क्स इथे एक कॉलम आहे.
म्हणून हे मार्क्स दिलेले आहे. तुम्हाला अशा प्रकारे मार्क्स टाकायचे आहे. सेकंड प्रेफरन्स मिळू शकतो ज्यांचे विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी विषयामधील एकत्रित गुण जास्त असेल. कन्सिडर केलं की हे सुद्धा सेम आहे दोन्ही उमेदवारांचे. तर तिसऱ्यांदा प्राधान्य मिळणार आहे ज्या उमेदवारांचे 10वी परीक्षेत सर्व विषयांचे गुण जास्त असतील. सो अशा प्रकारे जी आहे निवड प्रक्रिया तुमची होणार आहे. सो हा मला वाटतं मुद्दा सगळ्यांना क्लिअर झाला असेल की निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षण कशा प्रकारे आहे ते दिलेलं आहे. सो तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता त्यानुसार तुम्हाला जे आहे इथे आरक्षण मिळणार आहे. महत्त्वाची इथे माहिती इथे दिलेली आहे. जर उमेदवार प्रवर्गात मोडत असेल तर राखीव जागेचा फायदा घेता येणार नाही. सो महत्त्वाची ही माहिती आहे, ती प्रत्येकाने नीट वाचा. अपंग व्यक्तींसाठी सुद्धा इथे राखीव जागा आहे. त्यानुसार जे हँडिकॅप आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकता. सर्वसाधारण इथे सूचना दिलेल्या आहेत. सो परिचर्या प्रशिक्षण शाळेत प्रतिज्ञापत्र जे आहे ते द्यावं इथे लागणार आहे. हे तुमचं सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. परिचर्या प्रशिक्षण शाळेत इथे जर काही असेल तर शासकीय नियम कायद्याविरुद्ध असेल तर तुम्हाला प्रशिक्षण शाळेमधून इथे काढू शकतं. सो हे महत्त्वाचे इथे ॲडमिशन झाल्यानंतरचे हे नियम आहेत हे सुद्धा इथे वाचायचे आहेत. उमेदवारांची ज्या संस्थेत निवड करण्यात आली त्या संस्थेत दुसऱ्या संस्थेत स्थानांतराचा अर्ज विचार केला जाणार नाही. कारण की 5 हॉस्पिटल आहेत, त्यापैकी तुम्हाला तुमच्याकडे हा ऑप्शन नाही आहे की तुम्हाला कुठे जागा मिळणार आहे. 5 तुम्हाला डायरेक्ट सिलेक्शन मिळू शकतं. सो दुसऱ्या संस्थेत तुम्हाला जाण्याचा इथे अर्ज करता येणार नाही. 3 अभ्यासक्रम हे मध्ये सोडता येणार नाही. आणि जर अभ्यासक्रम सोडल्यासच तुम्हाला इथे जवळजवळ 10,747 म्हणजे जवळजवळ 11,000 इतका दंड तुमच्याकडून घेतला जाणार आहे. सो यासाठी आता परिचर्या जी पाठ्यक्रम माहिती आहे ती बऱ्याच जणांनी विचारलं होतं फी किंवा काय काय इथे मिळणार आहे ते बघा. सो इथे तुम्हाला फी तर मी सांगते पुढे. इथे पाठ्य वेतन तुम्हाला मिळणार आहे जे आहे 110-120 त्याच्यामध्ये 340 तुम्हाला गणवेश भत्ता अधिक 150 दिलाई भत्ता. आणि वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे. जेवणाची राहण्याची मोफत सुविधा आहे. सो हा ह्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही घरी राहू शकत नाही. 3 तुम्हाला इथे हॉस्टेललाच राहावं लागणार आहे. वसतिगृहात राहणं तुम्हाला इथे बंधनकारक असणार आहे. शारीरिक तपासणी आहे ती केली जाईल इथे जी काही आहे. रजा ज्या कशा प्रकारे आहेत बघा तुम्हाला. सो आता ह्याच्यामध्ये फीस तुम्हाला किती आहे बघा टोटल. सो ही खूप महत्त्वाची बऱ्याच जणांनी यासंबंधी कमेंट केल्या होत्या. सो शुल्क अंदाजे खर्च तुम्हाला किती येणार आहे. गणवेशाचे तुम्हाला 7,500, पुस्तकं तुम्हाला यामध्ये आहे 4,000, साहित्य सामुग्री 1,500, वसतिगृह अनामत रक्कम जी आहे 3,267, विद्यार्थी परिचारिका कल्याण निधी 3,500, परीक्षा शुल्क 3,500, संगणकीय शिक्षण कॉम्प्युटर एज्युकेशन जे आहे 1,500, इंग्रजी भाषा विषय 500, सामाजिक अनुभव 1,500. अशी 19,767 फी जी आहे तुम्हाला प्रतिवर्षी इथे द्यावी लागणार आहे. ही एका वर्षाची फी आहे इथे 26,767. सो वरील खर्चात बदल होण्याची शक्यता असू शकते, तो विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे. सो 26,000 इथे तुम्हाला फीज जी आहे यासाठी भरावी लागणार आहे. सो ज्यांनी हा प्रश्न विचारला होता फीज संबंधी, सो फीज टोटल तुमची 26,767 म्हणजे 27,000 तुम्हाला फी इथे भरावी लागणार आहे. कालावधी 3 याचा कालावधी आहे. विशेष नोंद इथे दिलेली आहे. सो अभ्यासक्रम काय काय राहणार आहे बघा. सो हा तुम्हाला अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. प्रथम वर्ष तुम्हाला बघा इथे काय बायोसायन्स, त्याच्यानंतर बिहेव्हिअरल सायन्स, नर्सिंग फाउंडेशन, सार्वजनिक आरोग्य परिचर्या, इंग्लिश शिक्षण, कॉम्प्युटर आणि सहाय्यक अभ्यासक्रम. द्वितीय वर्षाचा सुद्धा दिलेला आहे इथे. वैद्यकीय शल्यचिकित्सा, औषध निर्माण शास्त्रासहित वैद्यकीय शल्यचिकित्सा शास्त्र 2, मानसिक आरोग्य, बाल आरोग्य 6 अभ्यास उत्तर. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षाचा प्रसूतीशास्त्र, मार्क्ससुद्धा ह्याचे दिलेले आहेत. तासिका किती असणार आहे, सामाजिक सह अभ्यासक्रम, संशोधन, व्यावसायिक दृष्टिकोन. ओके, सूचनाचं हे माध्यम जे आहे ते इंग्रजी असणार आहे तुम्हाला. सो प्रत्यक्ष कृती अनुभव प्रॅक्टिससुद्धा इथे मिळणार आहे. सो प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये विविध कक्षांमध्ये 3 अनुभव मिळवण्यासाठी काम करावे लागेल. सो शिफ्ट जसं आपण त्याला म्हणतो, फर्स्ट शिफ्ट, सेकंड, थर्ड, तिन्ही पाळ्यांमध्ये तुम्हाला जे आहे काम इथे करावं लागू शकतं. परीक्षा बघा कशा प्रकारे आहे तुमच्या. पूर्ण डिटेल तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप. सो 100 तुमची इथे एकूण गुण दिलेले आहेत तुम्हाला कशा प्रकारे आहेत बघा. दुसऱ्या वर्षाची सुद्धा इथे गुण तुम्हाला दिलेले आहे आणि हे तृतीय वर्षाचे इथे दिलेले आहे. सो संपूर्ण प्रत्येकाला किती वेटेज आहे, किती किती मार्क्स आहेत ते डिटेल तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो हा परिशिष्ट क्रमांक 1 हे इथे तुम्हाला जोडायचा आहे अर्जासोबत. सो माझ्या मते आता संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे मिळाली असेल. फी संबंधी, अभ्यासक्रम, परीक्षेचं स्वरूप, कशाप्रकारे कॉलेज तुम्हाला आहे, कोणते कॉलेज, किती जागा,
आरक्षण कशा प्रकारे आहे. ओके, सो तरीसुद्धा अजूनही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बरेच जण यासाठी अर्ज करतायत पण महत्त्वपूर्ण माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने आठवणीने शेअर करा. अजून महत्त्वाचे ह्याच्यामध्ये दोन पॉईंट इथे बाकी आहे. शेड्यूल इथे आलेला आहे एक, आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे. सो हे दोन व्हिडिओ तुम्हाला आजच बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती. आत्ता जर एकत्र माहिती केली तर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे सेपरेट व्हिडिओ त्यासाठी येतील की शेड्यूल काय आहे, वेळापत्रक काय आहे, कधी अर्ज भरायचे आहेत, कधी लिस्ट लागणार आहे, त्याच्यानंतर ॲडमिशन प्रक्रिया काय आहे. संपूर्ण शेड्यूल इथे रेडी आहे, त्याचा एक व्हिडिओ आहे आणि एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला डॉक्युमेंटसाठी इथे मिळणार आहे. तो ते व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.